नमस्कार। आजचा हा व्हिडिओ जे यूट्यूब वापरणारे अगदी नवीन आहेत त्यांच्यासाठी आहे। माझा प्रयत्न आहे की या व्हिडिओमध्ये सबस्क्रिप्शन ही संकल्पना किंवा हे वैशिष्ट्य आपणास सांगावे। तर सबस्क्रिप्शन करणं किंवा सबस्क्राईब करणं म्हणजे काय? तर आपल्या आवडीचे जे चॅनल असेल, शैक्षणिक असेल, कुकिंगचे असेल, ट्रेकिंगचे असेल, मार्केटिंगचे असेल, तर हे चॅनल आपल्याला नेहमी बघायचे असते। जर आपल्याला हे चॅनल नेहमी बघायचे असेल तर ते आपण सबस्क्राईब करावे, जेणेकरून आपल्याला ते पुन्हा पुन्हा शोधावे लागणार नाही। जर आपण आपल्या आवडीचे चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल आणि ते आपल्याला पुन्हा बघायचे आहे तर आपल्याला यूट्यूबमध्ये येऊन यूट्यूबमध्ये त्या व्हिडिओचा ते चॅनल सर्च करावे लागेल। मग हा त्रास टाळण्यासाठी, वाचवण्यासाठी आपल्या आवडीप्रमाणे जे चॅनल आपल्याला आवडते आणि तेथील माहिती, तेथील व्हिडिओ आपल्याला नेहमी उपयोगाचे होतात असे चॅनल आपण सबस्क्राईब करावे। सबस्क्राईब करायचा पर्याय हा या ठिकाणी असतो। आता उदाहरणार्थ ग्रो अँड कनेक्ट हे एक चॅनल आहे। ते चॅनलमध्ये सादर केलेली माहिती मला माझ्या फायद्याची वाटते म्हणून मी ते सबस्क्राईब केलेलं आहे। म्हणजे फक्त या सबस्क्राईब लिहिलेलं जिथे आहे तिथे मी क्लिक केल्यानंतर ते सबस्क्राईब झाले, यासाठी मला कोणतेही चार्जेस लागत नाही। आता ज्यावेळेस मी पुढच्या वेळेस युट्यूबमध्ये येईल तर माझ्या सबस्क्राईबच्या चॅनल लिस्टमध्ये या चॅनलचे नाव असेल। यापुढे हा जे बेल आयकॉन असतं, या चिन्हावर आपण क्लिक केले तर ह्या युट्यूब चॅनलमध्ये ज्यावेळेस नवीन व्हिडिओ अपलोड होईल त्यावेळेस मला त्याचा नोटिफिकेशन मोबाईलमध्ये येईल आणि मला लगेच मी युट्यूबमध्ये येऊन ते अपलोड केलेला व्हिडिओ बघू शकेल। त्यासाठी तुम्हाला हे अलाव नोटिफिकेशन करावं लागेल। तर कोणतेही चॅनल सबस्क्राईब करण्याचे दोन फायदे असतात। एक की आपल्याला ते युट्यूब चॅनल पुन्हा पुन्हा शोधावे लागत नाही, ते आपल्या या सबस्क्रिप्शन या पर्यायामध्ये नेहमी उपस्थित असते, नेहमी हजर असते की ते सगळी लिस्ट असते जेवढे मी चॅनल सबस्क्राईब केलेले आहेत सगळ्यांची। आणि मग ज्यावेळेस मला एखाद्या विषयाची माहिती जाणून घ्यायची असेल, आता उदाहरणार्थ जर मला युनेस्कोच्या ने अपलोड केलेले व्हिडिओ बघायचे असेल तर पटकन मी क्लिक केले की सगळे व्हिडिओ त्या ठिकाणी त्याचे आले, मला पुन्हा युनेस्कोचे ऑफिशियल चॅनल शोधण्याची गरज नाही। किंवा मला हे चॅनल ट्रेकिंगचे चॅनल आहे तर ट्रेकिंगचे प्लॅन करायचे असेल तर मी यात व्हिडिओ बघेल आणि त्याप्रमाणे ट्रेकचा प्लॅन करेल। अशा रीतीने मला व्हिडिओ शोधण्याची गरज नाही, चॅनल शोधण्याची गरज नाही। हे चॅनल सबस्क्राईब केले की इथे या लिस्टमध्ये येतात आणि मला हे चॅनल केव्हाही बघता येतात। तर ते ही जी वेळ आहे चॅनल शोधायची किंवा प्रत्येक वेळेस व्हिडिओ शोधायची, ती वेळ या ठिकाणी वाचते। म्हणून जे जे चॅनल आपल्याला आवडतं ते आपण सबस्क्राईब करा। सबस्क्रिप्शन हे फ्री असते, यासाठी कोणतेही चार्जेस लागत नाहीत। बऱ्याचदा असं काही जणांना वाटतं की सबस्क्राईब करणे म्हणजे काही त्याचे वेगळी चार्जेस फीज असतात का, तसं नसते। तर फक्त आपल्याला ते ह्या लिस्टमध्ये दिसावे आणि पटकन ते चॅनल आपल्याला ऍक्सेस व्हावे यासाठी युट्यूबने हे फीचर दिलेलं आहे। एखादं चॅनल आपल्याला असं वाटेल की अनसबस्क्राईब करावे तर आपण कधीही ते करू शकतो। आपण त्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन जिथे सबस्क्राईब लिहिलेलं डीम झालेलं तिथे क्लिक केले की आपण अनसबस्क्राईब करू शकतो, ते आपल्या यादीमधून बाहेर जाईल। पुन्हा सबस्क्राईब करायचे असेल तर आपण पुन्हा करू शकतो। असे कितीही चॅनल आपण सबस्क्राईब करू शकतो किंवा अनसबस्क्राईब करू शकतो। अशा रीतीने या फीचरचा वापर करून आपण आपल्या आवडीचे व्हिडिओ आणि व्हिडिओ चॅनल्स एकत्र अशा पद्धतीने साठवू शकतो, जेणेकरून आपल्याला आवश्यक त्या वेळेस तातडीने लगेचच युट्यूबच्या प्रचंड मोठ्या व्हिडिओच्या साठ्यांमधून आपल्याला हवा तो अचूक व्हिडिओ चॅनल आणि व्हिडिओ मिळू शकते। तर आपल्याला जे जे चॅनल आपल्याला आवडते ते आपण जरूर सबस्क्राईब करा। त्याला काही फी नसते, चार्जेस नसतात आणि सबस्क्राईब केल्यामुळे आपला वेळ वाचेल आणि कमीत कमी वेळात आपल्याला हवा तो व्हिडिओ लगेच शोधता येईल। धन्यवाद।